पाचारी मार्ग व्हायला पाहिजे, कारण की ॲक्च्युली असं आहे की ऑल सगळ्या साईडनी गाड्यांचं येणं जाणं चालू असतं, त्यामुळं असं क्रॉस करायला खूप अवघड जातं. आणि प्रत्येक वेळेस ट्रॅफिक पोलीस असतातच असं नाही, त्यामुळं अपघाताची जास्त शक्यता असते. म्हणून जर तो पाचारी मार्ग झाला तर सगळ्यांसाठी येणं जाणं सगळ्यांसाठी सोयीस्कर होईल आणि अपघाताची संख्या आहे जी कमी होईल. महत्त्वाचा उड्डाणपूल म्हणून या उड्डाणपुलाकडे पाहिले जाते, पण याच उड्डाणपुलावरून जेवढी वाहतुकीची संख्या जास्त तेवढीच विद्यार्थ्यांची, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक असतील आणि कामगार वर्ग याच रोडवरून पायी जात असतात. तर पायी जाणाऱ्यांसाठी या रोडला कुठेही पादचारी पाथ पाहायला मिळत नाही, तर या ठिकाणी अपघाताची संख्या वाढू शकते. तर अपघात होण्या अगोदरच महानगरपालिकेने या ठिकाणी पादचारी मार्गाची व्यवस्था करावी. पदचारी असायला हवी, कारण भरपूर ट्रॅफिक असतं आणि क्रॉस करायला रोड म्हटलं तर जरा म्हणजे काय फार ट्रॅफिक आहे इथे,
तर पदचारी असायला पाहिजे, कारण पुढे पण असं अंडरग्राऊंड त्यांनी केलेलं आहे. आता इतका सगळा जर डेव्हलप करताय पुण्याला, तर हे पण आणखी पुण्याला आणखी डेव्हलप केलं तर आणखी चांगलं होईल. आणि स्पेशली लेडीजसाठी जर हवं, लेडीज पण आणि इथून लहान मुलं पण क्रॉस करतात रोड, तर मग ते त्या मुलांसाठी पण सेफ्टी म्हणून विचार करायला काही हरकत नाही. नंबर एक तर पोस्ट सुटीनेच भेटते तुम्हाला. आम्ही बघतो की रोज इथं पायी पायी जाणारे लोक असतात ज्यांना रोड क्रॉस करायला त्रास होतो आहे. म्हातारे असतात, लहान मुलं असतात, बाया असतात. इथं एक पाच चारी ब्रिजची आवश्यकता आहे. लवकरात लवकर वगैरे पाहिले, बाया वगैरे रोड क्रॉस होताना कधी पोरं हात सोडून पडतात, एखादा टू व्हीलर वाला येऊन धडकतो, असं बरेच वेळा घडलेलं आहे इकडं. बरेच घटना घडल्या. नाव सांगा तुमचं? माझं नाव शेख अब्दुल.